हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी कविता, माझ्या एमकेआरए रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला मटार फ्लावरची भाजी दाखवणार आहे। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। वाटण बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो घेतले, बारीक करून दोन कांदे घेतले, थोडंसं सुकं कोपरे घेतले, कोथिंबीर घेतली, थोडीशी आलं, लसूण, दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि दोन काश्मीरी सर्व भाजून घेणार आहे। त्यासाठी मी मिडियमच्यावरती रवा गरम करत ठेवत आहे। टोमॅटो पण सॉफ्ट व्हायला लागले, आपलं वाटण भाजून झालेलं आहे। आता आपण हे थंड व्हायला लागले, मटर फ्लावर मसाला बनवण्यासाठी थोडंसं फ्लावर आणि मटर घेतलं आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आहे। मी फोडणीसाठी मी एक छोटा टमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कढीपत्ता थोडासा, मी कांदा घेतला छोटा, आणि मसाल्यामध्ये मी धने जिरे पूड घेतलं आहे अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा घेतला आहे, आणि मालवणी मसाला दोन चमचे घेतले आहेत, आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा। मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली आहे। आपली कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकले छोटे चमचे 5, आणि आता आपण तेल गरम झालेलं आहे फोडणीला देऊया। त्यासाठी मी आता कांदा टाकते, कांदा आपण गोल्डन ब्राऊनपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकूया आपण, टोमॅटो पण आपला सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया अर्धा चमचा, आणि मसाले टाकूया। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाले टाकू शकता। आता आपण त्याच्यामध्ये मटर आणि फ्लावर टाकूया, मिक्स करूया। दोन मिनिटासाठी झाकण ठेवून पाणी टाकणार। दोन मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढूया। त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे। पाणी टाकले, आता आपण हे शिजायला देऊ। मी आता हे वाटण मिक्सरला लावून घेणार आहे। अजून मधून तुम्ही दोन वेळा चमच्याने डवळून घ्या, नाहीतर खाली लागेल कढईला। फ्लावर आणि मटर शिजलेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये वाटण करून घेतलं आहे, ते टाकते, मिक्स करूया। जरास मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, वाटण्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून टाकणार आहे, मसाला असतो लागलेला वाटण्याच्या भांड्यामध्ये। वाटण टाकून मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, आता आपण ह्याला 3-4 मिनिटं शिजायला द्यायचं। गरमागरम मटर फ्लावर मसाला तयार आहे। किती छान असा कलर आला आहे बघा, नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।